तर मग फायनली स्त्री 2 मूवीचा ट्रेलर सोशल मीडियावर आउट झालेला आहे, तेही तब्बल 6 वर्षांनी आणि पूर्ण तयारीनिशी. जसं की आपल्याला माहितीच आहे, मॅड डॉग फिल्म्स अव्हेंजर्स सारखे कॉमेडी हॉरर मूवीचं युनिव्हर्स सेट करत आहे, जे की वायरअपच्या स्पाय युनिव्हर्स पेक्षा कितीतरी पट चांगला आहे. तर मग कसं होतं हे ट्रेलर, या ट्रेलरचं ब्रेकडाऊन आणि काही असे हिडन डिटेल्स आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, ज्या की आय एम शुअर तुम्ही नक्कीच मिस केल्या असतील. सो आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. हा ट्रेलर सुरू होताच आपल्याला पंकज त्रिपाठी यांच्या आवाजात सांगितलं जाते की स्त्री आता निघून गेली आहे, आणि जसं की आपल्याला पार्ट 1 मधून माहिती आहे, एंड मध्ये सर्वच जण स्त्रीचा सन्मान करायला लागली होती आणि त्यामुळे स्त्री चंदेरी गावामधून निघून गेली आहे. आणि या ट्रेलरच्या स्टार्टिंगला पंकज त्रिपाठी असं सांगतात की चंदेरी पुराणानुसार जेव्हा स्त्री निघून जाईल तेव्हा तो येणार आहे, तोच ज्याने एका वैश्याला मारून स्त्री बनवलं होतं. नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला त्याचा लुक सुद्धा दाखवतात, ज्याच्या बद्दल पंकज त्रिपाठी बोलत आहे. आणि या सीन मध्ये आपल्याला हलकं फुलकं सीजीआय आणि व्हीएफएक्स वापरलेलं दिसते. नेक्स्ट सीन मध्ये आपण पाहतो की एक बॉल गोल गोल फिरत एका मुलीकडे येतो, आणि जेव्हा ती मुलगी ती बॉल सारखी गोष्ट हातात उचलते तेव्हा आपल्याला एक हॉरर सीन दाखवला जातो, जो की पहिल्यांदा पाहिल्यानंतर कोणाला सुद्धा भीती वाटेल. आणि लगेचच पंकज त्रिपाठी ज्याच्या बद्दल बोलतोय त्याचं नाव रिव्हील होतं, सरकटा. आणि स्त्री गेल्यानंतर आता सरकटा वापस आलाय आणि तो आता गावातल्या मुलींना उचलून कुठेतरी डार्क डायमेन्शन मध्ये नेताना आपल्याला दिसत आहे. हॉरर कॉमेडी जॉनर मूवी असल्यामुळे आपल्याला या मूवी मध्ये कॉमेडी सीन्स पण दाखवलेले आहेत. समोरच्या सीन मध्ये आपण पाहतो की राजकुमार आणि त्याचा मित्र श्रद्धा कपूर बद्दल बोलतायत, आणि तेवढ्यातच एंट्री होते ती श्रद्धा कपूरची, आणि तिला पण राजकुमार अगदी उत्सुक होतो आणि बडबडायला लागतो. आणि ऑब्व्हियसली श्रद्धा कपूरचा कमबॅक या मूवी मध्ये हवाच होता, आणि आता हीच आहे जी त्या सरकट्यासोबत लढू शकते. मधल्या काळामध्ये खूप दिवस एकही मूवी न करता इंस्टाग्रामवर बनलेल्या तिच्या प्रत्येक रील्सवर ती कमेंट करायची. आता या मूवीमुळे श्रद्धा कपूर पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तर श्रद्धा कपूरच नाही तर या मूवी मध्ये अक्षय कुमार यांचा सुद्धा एक कॅमिओ आहे, आणि ही न्यूज कन्फर्म आहे. आणि काही सूत्र तर असंही सांगत आहेत की अक्षय कुमार या मूवी मध्ये भूलभुलैया मधला कॅरेक्टर प्ले करणार आहे, आणि तसं जर झालं तर प्रत्येक ऑडियन्सला हे कॅरेक्टर नक्कीच आवडेल, कारण भूलभुलैया मध्ये अक्षयने हे कॅरेक्टर अतिशय उत्कृष्ट प्रकारे साकारलं होतं. आणि आता तेच कॅरेक्टर इथं दिसणार, म्हणजे सांगाव रोल भू मजा आया और मैं ये जो मजा है. आता वळूयात नंतरच्या सीनकडे. या सीन मध्ये जेव्हा राजकुमार राव सर्व महिलांना एकत्रित करून त्यांना इथे काहीतरी सांगत असतो, तेव्हा आपण इथे बॅक साईडला या मंदिराची मूर्ती पाहू शकतो, जे की आपल्याला क्लिअरली रेफरन्स देते सरकट्या राक्षसचं. आता मी 100% शुअर नाहीये की मेकर्सने तयार केलेला रेफरन्स आहे की एक नॉर्मल मंदिर, कारण आपल्या बऱ्याच देवदेवतांच्या मंदिरांमध्ये प्राचीन कलाकृतींची अशीच अवस्था आहे. कारण काही काळापूर्वी काही परप्रांतीय कुत्रे या भारतभूमीवर आक्रमण करायला आले होती, त्यांना या कलाकृतींमधलं सौंदर्य कधी कळालंच नाही. आणि याच लोकांच्या समोर भिंत बनून उभे राहणारे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळेच आज पूर्ण साऊथ साईडचे मंदिरं कायम आहेत. आणि महाराजांची श्री रायगडाची अवस्था आज काय आहे हे आपल्या सर्वांना चांगल्याच प्रकारे माहिती आहे. मी आपल्या या टॉपिकच्या खूप बाहेर गेलो, ही गोष्ट ही फार महत्वाची आणि गरजेचीच आहे. श्री राम मंदिराची पुनर्निर्मिती झाली, आता श्री रायगडाची पुनर्निर्मिती व्हायलाच हवी, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा, कारण जास्तीत जास्त लोक या टॉपिक बद्दल बोलायला लागली आणि मोठे मोठे मराठी इन्फ्लुएन्सर या टॉपिक बद्दल पोस्ट टाकायला लागले, तर नक्की श्री रायगडाची पुनर्निर्मिती जवळच आहे. आपल्या गड किल्ल्यांच्या बांधकामासाठी सरकारच्या भरोश्यावर बसून काही होणार नाही, यासाठी आपल्या मराठी बांधवांनीच काहीतरी पाऊल उचलायला हवा, कारण लढणारी पिढी गेली हो, आता आपली ही जपणारी पिढी आहे. सो लेट्स बॅक टू द पॉइंट. या सीन मध्ये राजकुमार राव म्हणतो, या सीन मध्ये राजकुमार यांनी अमिताभ बच्चन यांची स्तुती केली की आमिर खान यांना रोस्ट. नेक्स्ट सीन मध्ये आपण इथे पाहतो की सरकटेंनी चंदेरी गावातल्या प्रत्येक माणसाला इथे एकत्रित केलंय आणि त्यांचा ब्रेन वॉश केलाय, आय मीन त्यांना वॉश मध्ये केलंय. त्यानंतर लगेचच आपण इथे ट्रेलर मध्ये पाहतो फ्रॉम द युनिव्हर्स ऑफ स्त्री, बेडिया आणि मुंजा. एक मिनिट, यामध्ये रुई मूवी कुठे? रुई मूवी सुद्धा मॅड डॉगची फिल्म आहे आणि माझ्या मते ही मूवी सुद्धा या युनिव्हर्सचा एक पार्ट असायला हवी होती. कदाचित दोन्ही मूवी मध्ये राजकुमार राव यांचा लीड रोल आहे, म्हणूनच मेकर्सनी या मूवी कंबाईन करण्यासाठी कॅन्सल केल्या असतील. पण काय हरकत होती, जर जुळे भाऊ किंवा हमशिकल असा कन्सेप्ट प्रॉपर असतं तर? तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. स्त्री मूवीचे डायरेक्टर अमर कौशिक ज्यांनी भेडिया ही मूवी सुद्धा डायरेक्ट केलेली आहे, आणि स्त्री 2 ही एक आता अशी मूवी बनू शकते की ज्या युनिव्हर्सचा एक टर्निंग पॉईंट ठरेल, कारण स्त्री 2 च्या मूवी मध्ये वरुण धवन यांचे एक कॅमिओ अपिअरन्स दाखवत आहेत. कारण मूवीच्या ट्रेलर मध्ये सर्व स्टोरी मेकर्सने आपल्या समोर मांडली आहे. मला नाही वाटत एवढं सिंपल सर्व काही असेल, बऱ्याच अशा गोष्टी ज्या सर्व मूवीज ना एकत्रित आणतात, खूपच गुंतागुंती आहे जी 15 ऑगस्टला ही मूवी सोडवेल. सीन मध्ये आपण पाहतो की श्रद्धा राजकुमारला सांगत असते की महापूजेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला त्याला थांबावंच लागेल, आणि नंतर श्रद्धा राजकुमारच्या हाती एक खंजीर देते. आता हा खंजीर तोच आहे जो की आपल्याला टीजर मध्ये दाखवला गेला होता, जेव्हा पंकज त्रिपाठी यांच्या हाती चंदेरीपुरांची काही पानं आहेत त्यामध्ये स्पष्टपणे एक राजा एका माणसाचं डोकं कापताना आपल्याला दिसतो. हा राजा नेमका कोण आहे? आपल्याला सांगितलं आहे की सरकट्याने एका वैश्याला मारलं आणि त्यामुळे स्त्री तयार झाली. तर कदाचित असंही असू शकते की त्या राजाची आणि वैश्याची आधी काहीतरी लव्ह स्टोरी होती, आणि याच गोष्टीचा राग घेऊन त्या सरकट्याने त्या वैश्याला मारलं, आणि या गोष्टीचा राजाला राग आला असेल आणि राजाने त्यानंतर त्याच खंजिराने सरकट्याची मान कापली असेल.
आणि आता त्या राजाचे तेच कपडे आणि तोच खंजीर राजकुमारच्या अंगात घातले. समोर आपण पाहतो की सरकटेचा महायज्ञ थांबवण्यासाठी श्रद्धा आणि राजकुमार त्या डार्क डायमेन्शन मध्ये गेले आहेत, जिथे की त्या सरकटेंनी सगळ्या महिलांना नेलं आहे. लिटरली तमन्ना भाटिया या मूवी मध्ये डान्स कॅमेओसिटी आली होती, तर तिला पण नेलंय. एक सीन मध्ये आपण पाहतो की या सर्व महिला वडाच्या झाडाच्या जवळ उभ्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावर केस नाहीयेत. आता या यज्ञानंतर सरकटेचा धड आणि मुंडकं एकमेकाला जुगणार असेल आणि ऑब्व्हियसली तो जास्त पॉवरफुल होईल. त्यामुळे या सर्वांना सरकटेचा हा यज्ञ थांबवायचा आहे. सोबतच या मूवीमध्ये कॉमेडीचा तेवढाच तडका आहे जेवढा हॉररचा आहे. आणि ट्रेलरवरून तर ही मूवी फार इंटरेस्टिंग आहे असं दिसत आहे. सबस्क्राईब करायला मी सांगत नाही, कारण व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब कराल अशी मला खात्री आहे. ह्या होत्या काही हिडन डिटेल जे या ट्रेलरमध्ये मी शोधले आहेत. या व्यतिरिक्त एखादी डिटेल तुमच्या लक्षात आली असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.